माननीय अण्णाजींनी गेले 7 दिवस काही मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण केलं आणि या मागण्यांवर चर्चा करण्याकरता राधे मोहन सिंह जी जे देशाचे कृषी मंत्री आहेत, मी स्वतः गिरीश भाऊ भांबरे साहेब असे आम्ही प्रदीर्घ अशी चर्चा त्यांच्याशी केली। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची एक आम सहमती ही सरकारची निश्चितपणे होती, पण त्याच्यातल्या काही मुद्द्यांच्या संदर्भात अण्णांचा जो आग्रह होता तो आग्रह या ठिकाणी आम्ही मान्य केलेला आहे। आणि विशेषतः माननीय पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री यांनी देखील स्वतः पत्र देऊन त्या मुद्द्यांचा खुलासा आणि अनेक मुद्द्यांची झालेली कारवाई किंवा होत असलेली कारवाई ही देखील आज अण्णांना दिलेली आहे। आणि अण्णांच्या मागण्यांपैकी जी महत्त्वाची मागणी लोकपालच्या संदर्भात आहे, या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकारने त्या ठिकाणी आपलं म्हणणं दिलेलं आहे, त्यानुसार ती प्रक्रिया करायची आहे। आणि या संदर्भात प्राइम मिनिस्टर ऑफिसचे मंत्री यांनी दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे की त्या संदर्भातली बैठक जी आहे सर्च कमिटीची ही 13/2/2019 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढची सगळी कारवाई ही वेळेत पूर्ण होईल हे या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे। लोकायुक्ताच्या संदर्भात अण्णांचा असा आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताचा नवीन कायदा तयार केला पाहिजे आणि याकरता जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी तयार केली पाहिजे आणि त्या कमिटीने त्यात अण्णा देखील नावं सुचवतील, त्या नावानुसार अण्णांची नावं सरकारची नावं अशा जॉईंट कमिटीने या संदर्भातला ड्राफ्ट तयार करावा आणि पुढचं जे अधिवेशन आमचं आहे म्हणजे जे बजेटचं अधिवेशन, कारण आता छोटं अधिवेशन आहे पण बजेटचं अधिवेशन जे आमचं होईल त्या बजेट अधिवेशनामध्ये या संदर्भातला तो जो ड्राफ्ट आहे तो कायद्याच्या स्वरूपानं मांडावा आणि ते देखील सरकारनं मान्य केलं आहे की या संदर्भात जॉईंट ड्राफ्टिंग कमिटी तयार करून आणि त्यानुसार तो ड्राफ्ट तयार करून आणि तो पुढच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मांडण्याच्या संदर्भात आम्ही मान्यता दिली आहे। कृषी मूल्य आयोगाच्या संदर्भात अण्णांचं मत असं आहे की त्याला स्वायत्तता असली पाहिजे। मागच्या काळात अण्णांनी त्याच्या स्टॅट्युटरी असण्याच्या संदर्भात मागणी केली होती, त्यानंतर सरकारने निर्णय घेऊन आणि त्याच्यावर स्टॅट्युटरी अध्यक्ष नेमलेला आहे, त्याचे मेंबर नेमले आहेत, त्याच्या संदर्भात कायद्यात बदल करून त्या संदर्भातले जे नियम आहेत म्हणजे त्यांचे त्यांना नेमण्याचे नियम आधी काहीच नव्हते ते नियम नेमलेले आहेत आणि त्यातनं ती नेमणूक केलेली आहे। आणि आता त्याच्या पलीकडे अण्णांचं मत असं आहे की त्याला एक स्वायत्तता देखील दिली पाहिजे। आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकारने जो हमी भावावर 50% भाव जाहीर केलेला आहे तर त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत, त्यातली दुसरी जी पद्धत आहे C2+50 ही पद्धत देखील कशी अवलंबता येईल हे सरकारनं केलं पाहिजे, हा देखील अण्णांचा आग्रह होता। आणि त्यासोबत कृषीच्या संदर्भातल्या अजून काही मागण्या अण्णांनी केल्या होत्या ज्याच्यामध्ये नाशिवंत पदार्थ जे आहेत भाजीपाला किंवा याच्यामध्ये नीट भाव कसा मिळेल या संदर्भात निर्णय घेतले पाहिजेत, त्यासोबत वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात देखील अण्णांनी त्या ठिकाणी मागणी केली होती। यावर असा निर्णय झाला की जे आपले केंद्रीय मंत्री कृषी मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल, अण्णांच्या वतीनं माननीय सोमपाल शास्त्रीजी हे त्या समितीमध्ये असतील आणि अजून काही सदस्य त्यात असतील आणि या समितीने थोडा आचारसंहितेचा कालावधी असल्यामुळे साधारणपणे 10 महिन्यामध्ये हा संपूर्ण म्हणजे या वर्ष ऑक्टोबरपर्यंत या संदर्भातले सगळ्या शिफारसी करायच्या आहेत आणि या शिफारसी सरकार त्या शिफारसींवर कारवाई करेल आणि याच्यामध्ये हे सगळे मुद्दे या समितीच्या कार्यकक्षेमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ही समिती स्वतः कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यासोबत अण्णांची एक अजून मागणी होती की केंद्र सरकारने आत्ताच जो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय केला त्याच्यामध्ये वाढ केली पाहिजे, त्या संदर्भात अण्णांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे। स्वतः केंद्राच्या
जे आपले वित्त मंत्री आहेत त्यांनी घोषित केलं की अतिरिक्त संसाधनं तयार झाल्यानंतर आमचा याच्यामध्ये वाढ करण्याचा मानस आहे आणि त्यासोबत राज्यांनीही याच्यामध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्यूट करावं अशा प्रकारे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलंय की ते देखील राज्यांना देखील ही विनंती करण्यात येईल की राज्यांनी याच्यावर भर घालण्याच्या संदर्भात काही राज्यांनी निर्णय केलाय तर त्या संदर्भात राज्यांना देखील तशा प्रकारे विनंती करण्यात येईल सूचना देण्यात येईल हे देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे. इतर ज्या काही बाबी अण्णांच्या होत्या त्याही बाबी या समितीच्या अखत्यारीत दिलेल्या आहेत आणि टाईम बाउंड पद्धतीनं त्याचं काम होणार आहे आणि स्वतः सोमपालजी जे मूळ कृषी आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत मंत्री राहिलेले आहेत अण्णांनी त्यांना सगळी जबाबदारी दिली आहे तेव्हा अण्णांच्या वतीनं हे सगळे मुद्दे ते त्या ठिकाणी मांडणार आहे आणि नीती आयोगाचा देखील एक सदस्य या समितीमध्ये घेण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे आणि या सगळ्या बाबींना मी स्वतः आणि जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या संदर्भातलं पत्र आम्ही अण्णांना त्या ठिकाणी देतो आहोत. कृषी मंत्र्यांना संसद चालू आहे, आजही त्यांचे विषय होते, उद्याही होते, म्हणून याची सहमती झाल्यानंतर ते पुढे गेलेले आहेत आणि आता आम्ही हे पत्र अण्णांना या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे आणि आता आम्ही या निमित्ताने अण्णांना विनंती देखील केलेली आहे की अण्णांनी आपलं उपोषण या ठिकाणी सोडावं आणि या सगळ्या ज्या मागण्या आहेत याच्यावर उचित कारवाई राज्य सरकारच्या वतीनं होईल. मी याच निमित्ताने रायगड सिद्धीच्या सर्व नागरिकांचे देखील आभार मानतो की ज्यांनी अत्यंत संयमानं या ठिकाणी अण्णांच्या उपोषणाला पूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी दिला, विशेषतः इथल्या महिला असतील की ज्यांनी मोठा पाठिंबा या ठिकाणी दिला त्या सगळ्यांचे, अण्णांसोबत जी सगळी टीम आहे त्या टीमचे देखील मी आभार मानतो. बराच वेळ आम्हाला चर्चा करावी लागली पण चर्चेतनं सकारात्मक मंथन हे निघालं आहे आणि मला विश्वास आहे कारण अण्णा खरं म्हणजे हे मी मागेही सांगितलं आहे की या राज्याची देशाची संपत्ती आहे, त्यामुळे अण्णांची तब्येत ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून अण्णांना मी विनंती केली की अण्णा आता आपण या संदर्भातलं उपोषण मागे घ्यावं आणि सरकारने देखील केंद्र सरकार राज्य सरकारने त्याची दखल घेऊन या संदर्भातले निर्णय घेतले. मुख्यमंत्रीजी, संरक्षण राज्यमंत्रीजी, महाजन साहब, हमारे सोमपाल जी, मेरा वीकनेस ज्यादा है, मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ मुख्यमंत्री जी ने अभी आपको जो बताया है इससे मैं संतुष्ट होने के कारण मैं ये अनशन छोड़ने जा रहा हूँ कि लोकपाल और लोक आयुक्त आज देश में सशक्त लोकपाल 1918 लोकपाल जो कानून बना 17-18 दिसंबर 2013 में, 13 में कानून बना, 5 साल हो गए हैं. इसके कारण हमारी मांग थी कि 5 साल में इसका अमल नहीं हो रहा, वो सरकार ने अभी निर्णय ले लिया. अभी 13 तारीख को जो मीटिंग है इसमें लोकपाल के बारे में डिसीजन होगा और लोक आयुक्त जो है लोक आयुक्त के लिए अभी एक ज्वाइंट कमेटी बनाई है. ज्वाइंट कमेटी के मीटिंग में वो फाइनल होने के बाद एक लोक आयुक्त कानून बनेगा अगले अधिवेशन में. मुझे विश्वास है कि लोक आयुक्त आज तक देश में किसी राज्यों ने नहीं बनाया. महाराष्ट्र का लोक आयुक्त जो बनने जा रहा है ये देश को दिशा देने वाला लोक आयुक्त होगा. देश को जिस प्रकार RTI का कानून पहले महाराष्ट्र बना और उसकी दिशा पूरे देश को मिली, ऐसे ही लोक आयुक्त राज्य के लिए लोक आयुक्त ये जो महाराष्ट्र में ये लोक आयुक्त कानून बनने जा रहा है
ये देश को नया दिशा देने वाला कानून होगा और इससे ग्रामीण एरिया में, राज्य में जो करप्शन है उसको बहुत बड़े पैमाने पर ब्रेक लगेगा। किसानों के प्रश्न के बारे में मुख्यमंत्री जी बताए हैं, उसके बारे में कमेटी के, उसमें मुझे दो बातें महत्वपूर्ण हैं। आज किसानों के खेती माल को सही दाम नहीं मिलता, उसका कई कारण है, लेकिन कृषि मूल्य आयोग, राज्य का कृषि मूल्य आयोग और केंद्र का कृषि मूल्य आयोग ये सशक्त नहीं है, इसके कारण उसमें गड़बड़ी होती है। तो अभी कृषि मूल्य आयोग को स्वायत्तता देने का जो निर्णय है ये क्रांतिकारी है कि जैसे चुनाव आयोग है, चुनाव आयोग ऐसे कृषि मूल्य आयोग ये स्वतंत्र होगा, सरकार का नियंत्रण नहीं होगा, उससे ज़रूर फर्क आएगा, किसानों के खेती को सही दाम मिलेगा, उससे बदलाव आ जाएगा। तो ये कुछ बातें जो आज हुई है इसमें मैं समाधानी होने के कारण मैं मेरा अनशन अभी छोड़ देता हूँ।